अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप केले ते म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सीबीएफसी वर विशालने सिनेमाचा सर्टिफिकेट देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप सेन्सॉर बोर्डावर केला आहे मार्क अँटनी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी सेन्सॉर बोर्डाने आपल्याकडे तब्बल साडेसहा लाख रुपयाची लाच मागितली असल्याचं विशालने ट्विट करत सांगितले मोठ्या पडद्यावर भ्रष्टाचारासारखा मुद्दा उचलणं ठीक आहे परंतु खऱ्या आयुष्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याकडूनच भ्रष्टाचार होणं चुकीचं आहे सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये सध्या हेच सुरू आहे मला देखील मार्क एंटनी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तब्बल साडेसहा लाख रुपये द्यावे लागले असं वक्तव्य विशालने आपल्या ट्विटमध्ये केलं तर हे पैसे नेमके कोणाला आणि कसे दिलेत याचाही लेखाजोखा देखील या ट्विटमध्ये दे त्यांनी दिला आहे पहिल्यांदा तीन लाख आणि नंतर साडेतीन लाख रुपये सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांना बँक ट्रान्सफरद्वारे केल्याचं विशालने यावेळी सांगितलं तसेच ट्विट केलेल्या व्हिडिओत सेन्सॉर बोर्डाने दुसरा कोणताच पर्याय ठेवला नसल्याचं विशालनं सांगितलं आम्ही या सिनेमाला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सेन्सॉर बोर्डात अर्ज केला होता परंतु शेवटच्या क्षणी त्यासाठी सर्टिफिकेट नाकारण्यात आले होते या सिनेमासाठी सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडेसहा लाख रुपये मागितले दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे मी त्यांना पैसे दिल्याचं देखील त्यानं कबूल केलं पैसे बँक ट्रान्सफरद्वारे करायचे असं मी मॅनेजरला सांगितलं होतं असं विशालने या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील टॅग करत या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं आहे तसेच या प्रकरणावर निर्माता अशोक पंडित यांनी देखील भाष्य केले आहे त्याने आपल्या वक्तव्यात दोन नावं घेतली आहेत एक म्हणजे एम राजन आणि दुसरा आहे जिजा रामदास माहितीनुसार हे दोघेही केंद्रीय सेन्सॉर नाही त्यामुळे या प्रकरणावर सीबीएफसी अधिकाऱ्यांवर आरोप करणं योग्य नाही पण जर आरोप होत असतील तर आम्ही सीबीआय चौकशी मागणी करतो कारण हे आरोप खूप गंभीर आहे लाच मागणारा अधिकारी त्याच्या थेट खात्यामध्ये पैसे घेणार हे उघड आहे विशालने नाव दिलेल्या या दोन लोकांना विचारले पाहिजे की त्यांनी सीबीएफसी मधून कोणाच्या वतीने तरी पैसे घेतले आहेत का या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी निर्माता पंडित यांनी केली आहे मार्क अँटनी हा तमिळ सिनेमा आहे या सिनेमात विशाल दुहेरी भूमिकेत बघायला मिळत आहे यासारख्याच नवनवीन विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका